नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या घरामध्ये लहान असतील, मोठे असतील, वयस्कर असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, तर प्रत्येकाने आठवड्यातून किमान 2 वेळेस तरी हा काढा अवश्य घ्या. सर्व व्यक्तींनी हा जर काढा घेतला तर रोगप्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होते, पचन संस्थेचे सर्व आजार निघून जातात, शिवाय वजन वाढत आहे, पोटावर चरबी साठत आहे ते सुद्धा या उपायाने निघून जाते, गॅसेस सुद्धा निघून जातात. विज्ञान किंवा मेडिकल सायन्सनं कितीही जरी प्रगती केलेली असली तरी जे साथीचे आजार आहेत किंवा जे इन्फेक्शियस डिसीज आहे त्यापैकी फक्त 20% आजारावर औषधं शोधण्यामध्ये यश आलेलं आहे आजपर्यंत. 80% जे आजार आहेत ते आपल्या शरीरामध्ये आपोआप बरे होतात, कारण आपल्या शरीरामध्ये असणारी इम्युनिटी किंवा ज्याला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो यामुळे जे हे 80% आजार आहेत ते आपोआप बरे होतात. शरीरातील रक्तामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. यामधल्या ज्या WBC आहेत किंवा ज्याला आपण श्वेत रक्तपेशी म्हणतो, पांढऱ्या रक्तपेशी, या शरीरामध्ये एक सैनिकाचं काम करत असतात. आपल्या शरीरावर जेव्हा कुठल्याही इन्फेक्शनचा अटॅक होतो तेव्हा या शरीरामधील पेशी त्याच्याशी लढत असतात आणि त्यामुळं आपण असे आजार आपल्या रोगप्रतिकार शक्तीनं सहजरित्या बरे करत असतो. अशी रोगप्रतिकार शक्ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी हा काढा अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून सर्वांनी हा काढा आठवड्यातून किमान 2 वेळेस तरी घेतला पाहिजे. जास्त वेळेस घेतला तरी कुठलाही साईड इफेक्ट नाही. सतत आजारी पडणारे, रोगप्रतिकार शक्ती कमी असणारे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा व्यक्तींनी किंवा ज्यांना शुगरचा त्रास आहे किंवा ज्यांना अलर्जी आहे अशा सर्व व्यक्तींसाठी हा काढा अत्यंत उपयुक्त आहे. आणि यासाठी आपल्याच घरामधील सर्व वस्तू आपल्या किचनमध्ये उपलब्ध होणाऱ्या वस्तू आहेत. म्हणून हा काढा एक वेळेस आणि एका व्यक्तीसाठी काढा कसा बनवायचा आहे मी सांगतो. तुमच्या घरामध्ये जर 2 व्यक्ती असतील तर त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे. आता मी 1 व्यक्तीसाठी तुम्हाला सांगताय तर 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारा ओवा 1/4 चमचा टाकायचा आहे. ओवा तुम्हाला माहिती आहे उत्सावर्धक आहे, वायुनाशक आहे, सर्दी खोकला कप आणि पचन संस्थेचे जे आजार आहेत ते सर्व घालवण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय पोटावरची जी अतिरिक्त चरबी आहे ती घालवण्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त असतो, कारण या ओव्यामध्ये थायमॉल नावाचा एक आयुर्वेदिक घटक आहे ज्यामुळं सर्दी खोकला घसा दुखणं, घशाला सूज येणं, नाक चोंदणं या समस्या निघून जातात. शिवाय इम्युनिटी सुद्धा तुमची चांगली होते. ओव्याला अजवाईन सुद्धा म्हटलं जातं, कारण भारतीय अदर जवान या नावापासून त्याला अजवाईन असं नाव पडलेलं आहे. फार पूर्वीपासून चरक आणि सुश्रुत यांच्या काळापासून ओवा हा आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायची आपल्याला 1/4 छोटा चमचा हळद. हळद ही सुद्धा अत्यंत उपयुक्त घटक आहे, अँटीबायोटिक आहे, अँटीव्हायरल आहे, अँटीऑक्सिडंट असतात याच्यामध्ये, सूज कमी करणारे घटक असतात, सर्दी आणि घशाचे जे आजार आहेत ते घालवण्याचे गुणधर्म याच्यामध्ये असतात. शिवाय इम्युनिटी सुद्धा याने वाढते. आणि सर्वात महत्त्वाचा घटक हळदीमध्ये, जे आपल्या शरीरामध्ये पौष्टिक घटक कमी असल्यामुळं जे बिघाड होत असतात ते भरून काढण्याची क्षमता या हळदीमध्ये असते आणि यामध्ये लोहसुद्धा भरपूर असतं, त्यामुळं रक्तवाढ होते आणि इम्युनिटी तुमची वाढते. याच्यामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, त्यामुळे याला पिवळा रंग येतो आणि तो खूप आयुर्वेदिक घटक आहे. 1/4 चमचा हळद टाकायची. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मिरे. मिऱ्याला मसाल्यांचा राजा म्हटलेला आहे. उत्साहवर्धक आहे, मज्जातंतूला बल देणारा हा घटक आहे, अत्यंत महत्त्वाचं. याच्यामध्ये सॅव्हिसिन नावाचं रेझिन याच्यामध्ये असतं आणि ते रेझिन जे साथीचे आजार आहेत सर्दी खोकला याविरुद्ध लढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे वायुनाशक असतं आणि पचन विकार पूर्णपणे घालवतं आणि इम्युनिटी सिस्टम पण चांगल्या रीतीनं सुधारते. असे 4 ते 5 मिरे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. पुढचा घटक आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत लवंग. लवंगसुद्धा उत्साहवर्धक असतात, रक्ताभिसरण तुमच्या शरीरामधलं चांगलं करतात आणि त्यामुळं शरीराचं तापमान तुमच्या नियंत्रणामध्ये येतं. तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी लवंग अत्यंत उपयुक्त असते. याच्यामध्ये युजेनॉल ॲसिटेट आणि कॅरिओफायलेन नावाचे घटक असतात जे आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीनं शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. तर यामध्ये आपल्याला 3 ते 4 लवंगा टाकायच्या आहेत. यामध्ये आपल्याला पुढचा घटक जो वापरायचा आहे तो वापरायचा आहे गुळवेल किंवा गिलॉय. आता हा घटक एखाद्याला उपलब्ध नाही झाला तरी, नाही वापरला तरी चालेल, पण ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी अवश्य हा घटक त्याच्यामध्ये वापरायचा आहे. गिलॉय किंवा गुळवेल मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा आपल्याला हे उपलब्ध होतो. हा अत्यंत उपयुक्त घटक आहे. आयुर्वेदामधला कपनाशक आहे, अलर्जी प्रतिबंधक आहे, ताण प्रतिबंधक आहे, मलेरिया प्रतिबंधक सुद्धा असतो हा गुळवेल. थंडी ताप याने निघून जाते. मधुमेह प्रतिबंधक आहे, शरीरामधील शुगर याने कंट्रोल होते. यकृत संरक्षक आहे आणि अँटीऑक्सिडंट आहे. रोगप्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी हा गुळवेल अत्यंत उपयुक्त आहे. याने त्रिदोष जे असतात वात कफ पित्त ते
नियंत्रणामध्ये राहतात. आयुर्वेदामधील हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल वनस्पती आहे. गुळवेलाचा एक तुकडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. पुढचा घटक याच्यामध्ये वापरायचा आहे तुळस. तुळशीचे 4 ते 5 पानं तुम्ही या काढ्यासाठी वापरायचे आहे. तुळस तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे, अँटीबायोटिक आहे, अँटीऑक्सिडंट आहे तुळस. आणि सर्व प्रकारच्या आजारामध्ये एक उत्प्रेरक म्हणून काम करणारं हे एक घटक आहे. म्हणजे तुम्ही जे औषध उपचार करता ते औषध उपचार लवकर शरीरावर लागू व्हावेत म्हणून तुळशीची जी पानं असतात ते अत्यंत उपयुक्तरित्या सिद्ध होतात. एक उत्प्रेरकाचं काम करतात ते. म्हणून तुळशीची 4 ते 5 पानं याच्यामध्ये वापरायचे आहेत. या सर्व मिश्रणाला 4 ते 5 मिनटं उकळू द्यायचं आहे. तुम्ही जे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे ते 1/2 ग्लास होईपर्यंत याला उकळू द्यायचं आहे. आणि त्यानंतर 1/2 ग्लास हा काढा झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचा आहे. आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी हा काढा घ्यायचा आहे. जेवण झाल्यावर घेऊ शकता, जेवणाच्या आधी घेऊ शकता, फक्त झोपण्याच्या आधी म्हणजे संध्याकाळीच हा तुम्हाला काढा घ्यायचा आहे. रोज शक्य नसेल तर किमान आठवड्यातून 2 दिवस तरी घरामधील सर्व व्यक्तींनी हा काढा घेणं आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्तीमध्ये प्रचंड वाढ होते. पोटावर जी अतिरिक्त चरबी साठण्याची समस्या असते बऱ्याच जणांना, ती याने निघून जाते. पोट तुमचं व्यवस्थित साफ होतं, पचन तुमचं चांगलं होतं आणि त्यामुळं चरबी पोटावरची निघून जाते. आणि हा उपाय अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना करता येतो. किमान आठवड्यातून 2 वेळेस जरी तुम्ही हा काढा घेतला, साथीचे आजार आहेत त्याविरुद्ध तुम्ही चांगल्या रीतीनं त्याचा मुकाबला करू शकाल, तर हा साधा सोपा काढा तुम्ही अवश्य घ्या. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.